एकाच दिवशी दिवा आणि उपवन इथे मीटररूममधील मीटर बॉक्स जळून खाक झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी दुपारी 1:15 सुमारास घोडबंद रोड वाघबिळ येथील गार्डन कोर्ट सोसायटीच्या ए विंगच्या इमारतीच्या तळमजल्यावरती असणाऱ्या मीटर बॉक्स रूममध्ये लागलेल्या आगीत तब्बल 30 मीटर बॉक्स जळून खाक झालेत. त्यावेळेला झालेल्या मोठ्या धुरामुळे 6व्या मजल्यावर अडकलेल्या 75 वर्ष यमुनाबाई टोकरे या आजीबाईंसह काही नागरिकांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. गुरुवारी दुपारी 1:15 सुमारास घोडबंद रोडवरील तळ अधिक 7 मजली इमारतीत आग लागली असून धूर मोठ्या प्रमाणावर झालाय अशी माहिती जिज्ञा वाडेकर यांनी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेत फोन करून दिली. तातडीनं घटनास्थळी महावितरण आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. घटनास्थळी मीटर बॉक्स रूममध्ये आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणावर धूर झाल्यानं त्या इमारतीमध्ये काही रहिवासी अडकले होते. त्या रहिवाशांच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. तसंच यमुनाबाई टोकरे आजीबाई इमारतीच्या 6व्या मजल्यावर धुरामध्ये अडकल्या होत्या. त्यांनाही अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीनं सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. त्या आगीवर काही मिनिटातच नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून या आगीमध्ये मीटर बॉक्स रूममधील 39 मीटर बॉक्स आणि इलेक्ट्रिक वायरिंग पूर्णपणे जळाले. सुदैवानं या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षानं दिली.